स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। नमस्कार धनश्री स्पेशल यूट्यूब चैनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केले तर कृपया त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते जरूर पहा, त्यांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते। चला तर आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपण अखंड ज्योत लावत असतो पण बऱ्याच वेळेला आपल्याला भीती वाटत असते किंवा ती वात खाली जात असते किंवा सारखी ती मोठी होत असते किंवा वरती करताना ती काजळी काढत असताना ती शांत होत असते। तर मग अशा वेळेला आपण काय करायचं आहे, त्याचबरोबर वात जी काही ज्योत आपण प्रज्वलित केलेली आहे ती अतिशय छान मंदपणे तेवत राहावी, 9 दिवसांपर्यंत व्यवस्थितपणे तेवत राहावी, त्यासाठी काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहा, जेव्हा आपण अखंड ज्योत प्रज्वलित केलेली असते तर जेव्हा आपण काजळी काढतो तेव्हा ती ज्योत शांत व्हायला नको म्हणून आपल्याला भीती वाटत असते। तर अशा वेळेला एक दुसरं निरांजन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक दुसरी वात घ्यायची, ती वात ज्या ठिकाणी तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित केलेली आहे त्या तेलामध्ये भिजवायची आहे किंवा तुपाचा दिवा असेल तर त्याच तुपामध्ये ती वात भिजवायची आहे, त्यानंतर ती निरांजनात ठेवायची आहे आणि जी तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित केलेली आहे तर त्या ज्योतीवरूनच निरांजन प्रज्वलित करायचं आणि ज्या वेळेला ते निरांजन तुम्ही प्रज्वलित करतील तर ते त्या ठिकाणी अक्षता ठेवायच्या, म्हणजेच चौरंगावर किंवा पाटावर अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावर तुम्ही ते जे काही निरांजन आहे किंवा आरती आहे लहान तर ते ठेवायचं आहे, तो लहानसा दिवा आणि त्या दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षता वाहून पुष्प वाहून नमस्कार करायचा आहे, पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग काजळी काढायची आहे किंवा ती वात वरती सरकवत असतील तर त्यावेळेला तुम्हाला भीती वाटणार नाही। का? कारण तुम्ही त्याच ज्योतीवरून दिवा प्रज्वलित केलेला असतो, म्हणून चुकून समजा अनावधानाने जरी ती अखंड ज्योत शांत झाली तरी देखील तुम्ही जो लहान दिवा प्रज्वलित केलेला आहे किंवा जे निरांजन प्रज्वलित केलेलं आहे त्याच्यावरूनच तुम्ही अखंड ज्योत आहे ती पुन्हा लावायची आहे, म्हणजेच की लहान दिव्यावरूनच ती ज्योत तुम्ही लावायची आहे की जेणेकरून तुमचा दिवा अखंडच राहील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। त्यानंतर की दिव्याची जी ज्योत आहे तर ती अगदी शांतपणे व्यवस्थित मंद अशी छान तेवत राहावी 9 दिवसांपर्यंत, म्हणून काय करायचं तर तुपाचा दिवा असेल किंवा तेलाचा दिवा असेल तरी देखील त्यात तुम्ही कापूर टाकायचं आहे। कापूर हा शक्यतोवर भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे, तर भीमसेनी कापूरचे तुकडे तर ते 1 किंवा 2 तुकडा तुम्ही त्या दिव्यात टाकायचा आहे की त्यामुळे काय होतं की ती दिव्याची ज्योत अतिशय छान अगदी व्यवस्थित मंदपणे तेवत राहते, खूप जास्त मोठी होत नाही किंवा खूप लहान होत नाही, ज्योत व्यवस्थितपणे चालू राहावी यासाठी तुम्ही दिव्यामध्ये कापूर टाकायला विसरू नका। मग ते तेलाचा दिवा असेल तरी देखील आणि तुपाचा असेल तरी देखील, आणि तो कापूर मेल्ट झाल्यानंतर तुम्ही लगेच जर तो मेल्ट होत नाही पण नंतर तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा पुन्हा त्यात कापूर टाकू शकतात। अशा पद्धतीने अखंड ज्योत लावली असेल तर त्यासाठी आपण ही काळजी घ्यायची आहे, त्याबरोबरच दिव्यामध्ये कापूर टाकायचा आहे म्हणजेच दिवा व्यवस्थित तेवत राहील। तर अशी ही लहानशी माहिती होती, आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया अशा छान अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी, नमो नमः, जय माता दी।